घर घेताना काय पाच गोष्टी बघाव्यात किंवा काय ज्या मुद्देसूद पाच सहा गोष्टी असतात त्याच्याबद्दल सांगायचं प्रयत्न करेल. सो जास्तीत जास्त लोक हैदराबादची म्हणा, इंदोरची म्हणा, मुंबईची म्हणा, आंतर महाराष्ट्रातली तुम्ही सगळे पॉप्युलेशन पुण्याला अट्रॅक्ट करतं. सो पुण्याची ग्रोथ तर एव्हरग्रीन आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी शिवानी डिजिटल प्रभातमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रत्येकाचं स्वप्न असतं की एक हक्काचं घर पाहिजे, परंतु ते घर घेताना नेमक्या कुठल्या बाबी लक्षात घ्याव्यात हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण आज याच विषयावर चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत पिंपरी चिंचवड शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आकाशजी फरांदे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. मी आकाश फरांदे, मी आज तुम्हाला घर घेण्याबद्दल सांगणार आहे. घर घेताना काय पाच गोष्टी बघाव्यात किंवा काय ज्या मुद्देसूद पाच सहा गोष्टी असतात त्याच्याबद्दल सांगायचं प्रयत्न करेल. सो घर घेताना तुम्ही पहिल्यांदा तर लोकेशनचं पोटेन्शियल, लोकेशनचं करंट इन्फ्रास्ट्रक्चर, या लोकेशनचं भवितव्य काय आहे, भविष्यकाळात या लोकेशनला किती डिमांड राहणार आहे, तुमची वर्कप्लेस किती जवळ किंवा लांब असेल ह्याबद्दल विचार केला पाहिजे. तुमचं वर्क लाईफ बॅलन्स, म्हणजे आजच्या काळात तुम्ही बघितलं, एक रिसेंट सर्वे झाला आहे तर युजली प्रत्येक माणसाला ट्रॅव्हल करायला एक तास लागतो कामापासून घरी जायला आणि कामावरनं परत घरी यायला. सो 2 तास जर बघितले आणि 300 दिवस आप तुम्ही काम करता, सो 300 × 2 तास रफली अराउंड 600 तास तुमचे ट्रॅव्हलिंगमध्ये जातात. 600 × तुम्ही 10 वर्ष जर म्हणलंय तर तुमचं 1/3 लाईफ ट्रॅव्हलमध्येच जातं. सो तुम्ही घर निवडताना लोकेशन हे खूप महत्त्वाचं आहे, ते तुमच्या कामा म्हणजे घरा कामाजवळ असावं, तुमचं वर्क लाईफ बॅलन्स ज्याला म्हणतात तो साध्य करता आला पाहिजे. सोशो इकॉनॉमिक स्ट्रक्चर बघितलं पाहिजे की मॉल किती जवळ आहे, स्कूल्स किती जवळ आहेत, एखादं एस्टॅब्लिश हॉस्पिटल किती जवळ आहे, त्याच्यानंतर महानगरपालिकेचे गार्डन, त्याच्यानंतर त्या प्रोजेक्टमध्ये असलेल्या सुखसुविधा ॲम्युनिटीज तुम्ही चेक केल्या पाहिजे. दर्जेदार डेव्हलपर निवडला पाहिजे, त्याचं दर्जे डेव्हलपरचं ट्रॅक रेकॉर्ड चेक केलं पाहिजे. त्याच्यानंतर डेव्हलपर डेव्हलपरनी किती प्रोजेक्ट्स आत्तापर्यंत डिलिव्हर केलेत येत्या रिसेंट काळात किंवा ओव्हरऑल प्रोजेक्ट्स किती डिलिव्हर केले ते चेक केलं पाहिजे. डेव्हलपरची आर्थिक टोटल बॅकग्राऊंड पण चेक केला पाहिजे. प्रोजेक्ट पूर्ण रेरा सर्टिफाईड आहे की नाही हे पण चेक केलं पाहिजे. प्लस गव्हर्नमेंटच्या येणाऱ्या काय स्कीम्स आहेत त्याचा लाभ घेतला पाहिजे. स्वतःचं फायनान्शियल ॲनालिसिस पण केलं पाहिजे. आर्थिक गरजा स्वतःच्या समजून घेतल्या पाहिजे की आपला EMI आपल्याला तो सांभाळता येणार आहे का येत्या 20 वर्ष, का आपण घर सगळे घेत आहेत म्हणून आपण त्या ट्रेंडसाठी घर घेतोय, का आपल्याला स्वतःला घराची गरज आहे की नाही हे चेक केलं पाहिजे. आईवडिलांना सोशल इन्फ्रास्ट्रक्चर त्यांच्यासाठी सुखसुविधा काय आहेत, ज्या बेसिक सुखसुविधा असतात की जसं मी मगाशी बोललो की हॉस्पिटल, मंदिर, त्याच्यानंतर वॉकिंग पार्क, त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट, गव्हर्नमेंटचं लोकल ट्रान्सपोर्ट, जवळचं मेट्रो स्टेशन, जवळचं ST स्टँड, जवळचे रेल्वे स्टेशन हे किती विसिनिटीमध्ये आहे, किंवा लास्ट तुम्हाला इथपर्यंत तुमच्या PMTची किंवा PMPLची जी पूर्ण काय म्हणतात त्याला ट्रान्सपोर्ट सिस्टीम इथे एस्टॅब्लिश झाली की नाही, ह्या एक 5-6 गोष्टी ज्या असतात तुम्ही त्या एकंदरीत चेक केल्या पाहिजेल. ॲट द सेम टाईम तुम्ही घर घेताना प्रोजेक्टमध्ये काय काय तुम्हाला मिळतं आहे, प्रोजेक्ट किती मोठा आहे, प्रोजेक्ट काय टायमावरती कम्प्लीट होणार आहे, रेरा जो डेव्हलपर सांगतोय किंवा जे डेव्हलपर तुम्हाला सांगतायत किंवा एकंदरीत रेरामध्ये जे लिहिलं आहे ते दोन्ही सेम आहे का हे एक बॅकग्राऊंड चेक केला पाहिजे. सो जसं तुम्ही घर घेत आहे तसं तुम्ही पुणे ना भौगोलिक वाढतं आहे, पुणे चारही दिशेला वाढतं आहे. पुण्यामध्ये आणि पुण्याच्या अवतीभोवती 3 गव्हर्निंग बॉडीज आहेत. एक आहे PMC जी खुद्द पुणे महानगरपालिका आहे, एक आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्याला PCMC म्हणतो, आणि एक आहे PMRDA जिला पुणे मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणतो आपण, PMRDA रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणतो. सो PMRDA ही 7,000 स्क्वेअर किलोमीटरची आहे, विच इज लार्जेस्ट इन द आशिया खंडातली वन ऑफ द लार्जेस्ट गव्हर्निंग बॉडी. इट स्टार्ट्स म्हणजे लोणावळ्यापासून ते यवतपर्यंत एवढा रिजन कवर करतं. PMRDA आणि PMCमध्ये बघायला गेलं तर आता 21 नवीन गावं आलेली आहेत. PCMCमध्ये पण तुम्ही जर इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आहे. जसं एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज चेक केल्या PMCमध्ये PCMCमध्ये दोन्हीकडे वर्ल्ड क्लास ऑपॉर्च्युनिटीज आहेत.
PMC-मध्ये जर तुम्ही चेक केलं किंवा पुणे महानगरपालिकेमध्ये चेक केलं तर दर्जेदार शिक्षण संस्था आहेत. लोक मुलं इथे शिकायला येतात, शिकायला आल्यानंतर त्यांना जॉब पण पुण्यातच मिळतो, जॉब मिळाल्यानंतर त्यांची घर घेण्याची क्षमताही पुण्यातच वाढते. सो एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी ह्या तिन्ही रिजन्समध्ये जास्त आहे. पुणे इज नोन ॲज द डिट्रॉईट ऑफ द ईस्ट. स्पेसिफिकली म्हणायला गेलं तर पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या मोठ्या MNCs आहेत. तुम्ही वोक्सवॅगन म्हणा, मर्सडीज म्हणा, टाटा मोटर्स म्हणा, त्याच्यानंतर IT इंडस्ट्रीचा वारसा आहे पुण्याला. सो हिंजेवाडी म्हणा, खराडी म्हणा, दोन्ही बाजूला IT इंडस्ट्री आहेत. आजच्या तारखेला नाही म्हणता म्हणता 20-25% GDP IT सेक्टर कॉन्ट्रीब्यूट करतो, त्यातलं 40% पुणे कॉन्ट्रीब्यूट करतो. सो फ्रँकली सेईंग जे GDP कॉन्ट्रीब्यूट करणारं सर्वात मोठं आहे ते पुण्यात IT सेक्टर पण आहे. IT सेक्टरमधल्या कंपन्या म्हणा, तुम्ही KPIT म्हणा, विप्रो म्हणा, किंवा अजून ज्या कंपन्या आहेत त्या दर्जेदार वर्ल्ड क्लास कंपन्या इथे आहेत. सो एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी खूप आहे पुण्यात. पुण्यात इन्फ्रास्ट्रक्चर खूप वाढत चाललं आहे. रिंग रोड येतो आहे, त्याच्यानंतर मेट्रो कनेक्टिव्हिटी वाढते आहे, त्याच्यानंतर जी लोकं हडपसरमध्ये काम करतील ते हिंजवडीला ट्रॅव्हल करू शकतात, जे चाकणला काम करतात ते हडपसरला ट्रॅव्हल करू शकतात. MIDCs नवीन MIDCs येत आहेत, ॲन्सिलरी युनिट्स आहेत MIDCs. सर्वात पहिली MIDC जी भोसरी MIDC आहे ती आहे आशिया खंडातली सर्वात मोठी MIDC, किंवा महाराष्ट्रातली सर्वात मोठी MIDC ती चाकण MIDC पण पिंपरी चिंचवडच्या हद्दीत येते. सो ओव्हरऑल जर तुम्ही ग्रोथ पोटेन्शियल जर पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिका आणि PMRDA बघितलं, सिटी प्रत्येक सिटी जर तुम्ही बघितलं, सिटीमध्ये इनसाईड वाढण्याचा स्कोप फार कमी असतो. सो जशी जशी पॉप्युलेशन एक्सप्लोड होतं तसं तसं ते बाहेरच्या बाजूला सिटी वाढते. सो बाकीचे मुद्दे आहेत, पाण्याचा मुद्दा आहे, ट्रॅफिकचा मुद्दा आहे. सो गव्हर्नमेंटचं खूप प्रयत्न चालू आहेत की ग्रीन इनोव्हेशन आणावं, त्याच्यानंतर आपले जे ट्रान्झिट आहेत की नॉन रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जीचे आपण प्रयत्न करावा. इलेक्ट्रिक कार्स आहेत तशाही आत्ता गव्हर्नमेंट प्रमोट करतो आहे. डेव्हलपर्स पण स्वतः काळजी घेत आहेत की बाबा ग्रीन म्हणजे 70% एनर्जी एफिशियंट होम बांधावेत, कार्बन फुटप्रिंट कशी कमी करता येईल, किंवा कन्स्ट्रक्शन मटेरियल जे आपण घेतो आहे त्याच्यामुळे आपल्याला एन्व्हायरमेंटवरती इम्पॅक्ट कसा कमी करता येईल त्याच्यावरती काळजी घेत आहेत. सो बऱ्याच गोष्टी आहेत आणि ह्या तीन ज्या गव्हर्निंग बॉडी आहेत त्या सिटीला डेव्हलप करायला, सिटी प्लॅन करायला आणि पुण्याला, पिंपरी चिंचवडला आणि PMRDA जो रिजन आहे, जागतिक लेवलची सिटी कशी क्रिएट करता येईल त्याच्या जास्तीत जास्त भर दिला आहे. सो रेराबद्दल बोलायचं झालं तर रेरा म्हणजे रिअल इस्टेट रेग्युलेटरी ॲक्ट, जो 2016-17 ट्रान्झिटमध्ये आलेला. रेरा म्हणजे इट्स अ रिअल इस्टेट रेग्युलेटरी ॲक्ट. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की बाबा त्याच्यात एक डेव्हलपरची पूर्ण कुंडली तुम्हाला मिळते, किंवा डेव्हलपरचं पूर्ण काय म्हणतात एखादा मेडिकल रिपोर्ट जो म्हणतो आपण, पूर्ण मेडिकल रिपोर्ट डेव्हलपरचा तुम्हाला त्यात कळतो की बाबा हा प्रोजेक्ट आधी. युजली रेरा का आलं हे सांगतो, रेरा आलं याच्यासाठी की आधी ज्या प्रॉमिसेस व्हायच्या किंवा रेरा येण्याच्या आधी लोक प्रॉमिसेस करायचे, ती डिलिव्हर प्रॉमिसेस होत नव्हती, कस्टमर्सबरोबर चीटिंग व्हायच्या, कस्टमर्सला प्रोजेक्ट 10-15 वर्ष चालायचे, त्याच्यानंतर फ्लाय बाय ऑपरेटर्स होते, म्हणजे बाबा 3-4 जण मित्र मिळून प्रोजेक्ट सुरू करायचे, तो टाईमावरती प्रोजेक्ट कम्प्लीट होत नव्हता. पण आता तसं नाही आहे, आता स्ट्रक्चर्ड डेव्हलपमेंटला जास्त प्राधान्य आहे. रेरामध्ये काय होतं की बाबा रेरा तुम्हाला एक एस्क्रो अकाउंट एस्टॅब्लिश करतं. ज्यावेळेस तुम्ही रेरामध्ये पूर्ण लीगल, फायनान्शियल, स्ट्रक्चरल, त्याच्यानंतर आर्किटेक्चरल आणि अकाउंटेबिलिटी या सगळ्या 5-6 गोष्टी आणि जेवढेही स्टेक होल्डर्स इन्वॉल्ड आहेत, तो म्हणजे विक्रेता असू देत, मॅन्युफॅक्चरर असू देत, मिडलमॅन असू देत म्हणजे ब्रोकर असू देत, त्यानंतर गव्हर्नमेंट असू देत, लीगल असू देत, जेवढेही स्टेक होल्डर्स आहेत एखादा प्रोजेक्ट बांधताना सगळे लायबल आहेत. सो युजली रेरामध्ये कसं होतं की बाबा कोणी एखाद्याने फ्लॅट बुक केला, 1 करोडचा फ्लॅट बुक केला असेल तर पहिल्या दिवशी 1 करोडचे तुम्ही युजली 20% बुकिंग अमाऊंट घेता. ज्यावेळेस तुम्ही 20% बुकिंग अमाऊंट घेता ती रफली अराउंड 20 लाख रुपये असते. सो 20 लाख रुपयेमधनं 70% हे रेराच्या एस्क्रो अकाउंटमध्ये जातात, म्हणजे 14 लाख अप्रॉक्सिमेटली हे रेराच्या एस्क्रो अकाउंटमध्ये जातात आणि राहिलेले जे 6 लाख रुपये ते डेव्हलपरला
जे मूलभूत काम करायचं आहे किंवा बिल्डिंग जी सुरू करायची आहे त्याच्यासाठी मिळतो. आणि जर हे 14 लाख वापरायचे असतील तर तुम्हाला सी ए सर्टिफिकेट लागतं, तुम्हाला स्ट्रक्चरल आर्किटेक्चरचं सर्टिफिकेट लागतं, स्ट्रक्चरल इंजिनियरचं सर्टिफिकेट लागतं, त्याच्यानंतर तुम्हाला आर्किटेक्चरचं सर्टिफिकेट लागतं. अशा 4-5 सर्टिफिकेट्स दिल्यानंतरच तुम्ही ते राहिलेले जे 70% ते तुम्ही रेग्युलराइज ह्याला वापरू शकता. सो रेरामुळे काय झालं, प्रोजेक्ट टाईमावर कम्प्लीट होणार आहेत, त्याच्यानंतर स्टँडर्डायझेशन इंडस्ट्रीमध्ये वाढणार आहे जेवढे. आणि प्लस रेरा सर्टिफाईड डेव्हलपर असेल किंवा रेराच्या अंडर प्रोजेक्ट जर रजिस्टर्ड असेल तर गव्हर्नमेंट इट सेल्फ इज टेकिंग द गॅरंटी ऑफ द कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट. सो रेरामुळे फार पारदर्शकता आलेली आहे, म्हणजे खूप ट्रान्सपरन्सी आलेली आहे टोटल इंडस्ट्रीमध्ये. ए कॅटेगरी डेव्हलपरला तर खूप मदत झालेली आहे, बऱ्याच नवीन एंट्रंट डेव्हलपरला पण ही इंडस्ट्री कशी असावी किंवा ही इंडस्ट्री काम कशी करते ह्याचीही जास्त क्लॅरिटी आलेली आहेत. सगळ्या प्रोसेसेस लिहिलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी डे वनला डिक्लेअर कराव्या लागतात आणि त्या डे वनला तुम्ही डिक्लेअर केल्यानंतर तुम्हाला त्या अडेअर कराव्या लागतात किंवा त्या पूर्णपणे पूर्ण कम्प्लीट करून त्या कस्टमरला द्याव्या लागतात. सो रेरा इज नॉट अ इव्हेंट, इट्स अ प्रोसेस आणि रेरा इज गोईंग टू स्टे फॉर अ लॉंगर टाईम. सो मी तुम्हाला ना पिंपरी चिंचवडचं जसं मी तुम्हाला सांगतो भवितव्य कसं असणार आहे किंवा पुण्याचं भवितव्य किंवा PMRDA भवितव्य कसं असणार आहे. रिंग रोड जो होतो आहे, मी 4-5 ग्रोथ ड्रायव्हर आहेत पुण्याला. एक तर आहे शिक्षण संस्था, जास्तीत जास्त शिक्षण संस्था पुण्याला येत आहेत, दर्जेदार शिक्षण संस्था पुण्याला येत आहेत. त्याच्यानंतर पुण्यातल्या एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढलेल्या आहेत. तुम्ही IT म्हणा, ऑटोमोबाईल इंडस्ट्री म्हणा, MIDC म्हणा, ह्या इंडस्ट्रीज PMRDA आहेत, PMC आहेत, PCMC आहेत. त्याच्यानंतर तुम्ही रिंग रोडचं जसं मी तुम्हाला बोललेलो इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, मेगा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत. रिंग रोड जो मोठा रिंग रोड होतो हे तुम्हाला राईट फ्रॉम उर्से टोल नाका ते नगर रोड तिथपर्यंत कनेक्ट करणार आहे. तुम्ही टोटल तो हिंजेवाडीवरनं मागं कात्रज लवासा, लवासावरनं तिकडे फिरत फिरत परत उर्सेला, म्हणजे चाकणच्या मागच्या बाजूनी विश्रांतवाडी, ह्या असा पूर्ण वळसा मारणार आहे. परत पुण्याला नवीन एअरपोर्ट पण मिळत आहे. सो एअरपोर्ट इज ऑल्सो गोईंग टू बी वन ऑफ द मेजर ग्रोथ ड्रायव्हर फॉर अस. त्याच्यानंतर मेट्रो कनेक्टिव्हिटी सोपी होणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी जर पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायचं सुरुवात केली तर आपल्याला जास्तीत जास्त लोकांना प्रायव्हेट गाड्या वापरणं बंद करतील. प्रायव्हेट गाड्या वापरणं बंद केलं तर पुणे वुड बी नोन. आधी पण पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे सगळ्यांना आधी ग्रीन सिटी वाटायची, पण आत्ता नजदीकच्या काळात जर तुम्ही चेक केलं तर पिंपरी चिंचवड आणि ड्यू टू कार्बन एमिशन वगैरे जर चेक केलं तर पुणे तुमचं कुठल्याही मेगा सिटीचं तुम्ही बघितलं तर पोल्युशन हॅज बीन अ मेजर प्रॉब्लेम. सो ग्रीन इनोव्हेशनवरती लोक सगळी काम करतात, एमिशन नॉर्म्स आलेले आहेत. सो ह्या ज्या बेसिक गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज पण ज्या येत आहेत की झिरो एमिशन पाहिजे, इलेक्ट्रिकल कार 2030 70% रस्त्यावरती इलेक्ट्रिकल कार पाहिजे, त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर जे आहेत आर्टिलरी रोड्स, त्याच्यानंतर मेजर रिंग रोड्स, क्रॉस कनेक्टिव्हिटी, हायब्रिड कनेक्टिव्हिटी, ह्या सगळ्या गोष्टींवरती लोकांनी कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. शेवटची गोष्ट सांगायला गेली तर पुणे इज नो लॉंगर अ रिटायरमेंट पॅराडाईज, पुणे आता यंग सिटी आहे. सो जास्तीत जास्त लोक हैदराबादची म्हणा, इंदोरची म्हणा, मुंबईची म्हणा, आंतर महाराष्ट्रातली तुम्ही सगळे पॉप्युलेशन पुण्याला अट्रॅक्ट करतं. सो पुण्याची ग्रोथ तर एव्हरग्रीन आहे. फक्त करंट गव्हर्नमेंटनी किंवा येणाऱ्या गव्हर्नमेंटनी एकच लक्षात द्यावं की बाबा दर्जेदार आणि फ्युचरिस्टिक सोल्युशन्स आपल्याला प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे आणि पब्लिक प्रायव्हेट प्लस गव्हर्नमेंट पार्टिसिपेशन वापरणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस हे पार्टिसिपेशन वाढेल त्यावेळेस सिटी प्लॅनिंग, सिटी ग्रोथ ही स्ट्रक्चर्ड राहील रादर दॅन अनस्ट्रक्चर्ड. दॅट्स इट. थँक्यू.